Hi friends, I am Sangeeta. Welcome to our channel Subhash Foods. आज आपण महाराष्ट्रीयन दैवज्ञ कम्युनिटीचं मटण ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आपण हे अर्धा किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे. ते स्वच्छ मी 3 ते 4 पाण्यात स्वच्छ अगदी धुवून घेतलेलं आहे आणि ते चाळणीवर निथळून घेतलेलं आहे. त्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे. आणि ह्या मटणासाठी जे मी वाटण घेणार आहे ते तुम्हाला मी आता दाखवते. हे 2 ते 3 चमचे मी धणे घेतले आहेत, अख्खे धणे. 5 ते 7 ते 8 मी लवंगा घेतले आहेत. 1 स्टारफूल घेतलेला आहे, चक्रीफूल. दालचिनी घेतलेली आहे. 4 वेलची घेतलेल्या आहेत हिरव्या आणि ह्या 2 मसाला वेलची घेतलेल्या आहेत. आणि हे जे सुकं खोबरं आहे त्याचे बारीक बारीक असे पातळ मी तुकडे करून घेतलेले आहेत. ते जवळजवळ मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आणि हा जो फोडीचा कांदा आहे तो सुद्धा मी जवळजवळ 1 अख्खा कांदा मी घेणार आहे. याचं सगळं व्यवस्थित तेलामध्ये ते फ्राय करून घेणार आहे आणि नंतर आपण त्याचं वाटण तयार करणार आहोत. इथे 1/2 चमचा तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हा फोडीचा जो कांदा आहे तो 1 अख्खा कांदा घेणार आहे. आणि या कांद्यामध्ये मी हे जे खडे मसाले आहेत ते सुद्धा आता घालणार आहे. एक चमचा जिरं मी याच्यात घालते आणि 2 चमचे बडीशेप. ही सुद्धा आपल्याला ही छान पैकी फ्राय करून घ्यायचे. हे जे सुकं खोबरं आहे ते सुद्धा आपण यामध्ये आता घालणार आहोत. छान गुलाबी रंगावरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे सगळं. मी 2 ते 3 चमचे खसखस घातलेली आहे. खसखस आपण शेवटला घालायची नाही तर ती जळून जाते, त्यामुळे मी अगदी शेवटाला ती घातलेली आहे. आणि आता आपण गॅस बंद करूया. हे थंड झालं का आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं हे जे वाटण आहे ते आपण बारीक मिक्सरला अगदी त्याची पेस्ट करून घेऊया. मी इथे 1/2 किलो मटण घेतल्यामुळे मी इथे 1/4 चमचे हे जे आलं लसणाची पेस्ट आहे ती आपण घेतलेली आहे आणि आपण या मटणाला पण ही चोळून घेऊया. इथे 4 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ही जी तमालपत्राची जी पानं आहेत ती आपण टाकली आहेत त्याच्यात. आणि त्यावर हा जो कांदा आहे, 3 कांदे मी हे फोडीचे कांदे जे मटणासाठी लागतात ते आपण यामध्ये टाकणार होतो.
आपल्याला हा जो कांदा आहे तो फार जास्त काही लाल वगैरे करायचा नाहीये. जास्त जर तुम्ही लाल केला तर तो कडवट आपलं मटण होतं. थोडंसं आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं. अर्धा चमचा हिंग घालायचा आपल्याला. आणि हा जो दैवज्ञ मसाला आहे तो मी 4 चमचे घालणार आहे. तेलात छानपैकी हा मसाला जो आहे तो फ्राय करून घ्यायचा. म्हणजे आपल्या मटणाला छानपैकी रंग येतो, अगदी अट्रॅक्टिव्ह कलर येतो. आणि हे आलं लसूण घातलेलं जे मटण आहे ते आपण यामध्ये आता घालूया. आता आपण यावर एक झाकण ठेवून एक 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचंय. छानपैकी आपण वाफ काढून घेऊया. आपण आता झाकण काढूया. हे आलं लसूण जे वाटलं होतं ते मिक्सरचं भांडं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आपण टोटल आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे मटण आपण व्यवस्थित आता शिजवून घेऊया. त्यामध्ये मी आता हळद घालते 1/2 चमचा. आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटं आपण मीडियम गॅसवर हे मटण शिजवून घेऊया. आपण चेक करूया मटण शिजलंय का. हे बघा तुकडा व्यवस्थित पडलेला आहे, तुम्ही बघू शकताय. कवळं मटण असेल का पटकन शिजून जातं. जर का आपल्याला जर जून मटण मिळालं तर वेळ लागतो. आणि आता हे जे वाटण आहे आपण कांदा खोबरं आणि सगळे अख्खे मसाले तेलात फ्राय केले होते ते छान मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ते आता आपण वाटण यामध्ये घालूया. तुम्हाला केवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यावाईज तुम्ही मटण ठेवाय रस्सा ठेवायचा आहे. मी मीडियम टाईपची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आणि आता मी त्यावर झाकण ठेवून एक स्लो गॅस करायचा आणि 10 मिनिटं व्यवस्थित अगदी दणदणीत उकळी घ्यायची आपल्याला. कारण जे आपण खोबरं कांदा आणि जो गरम मसाला आपण त्यामध्ये घातलेला आहे जे वाटण आपण घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि मटणाला सुद्धा व्यवस्थित ते मिळून येईल. तर 10 मिनिटं झालेली आहेत. आपण मीठ घातलं नव्हतं मटण शिजताना सुद्धा, त्यामुळे आता आपण हे मीठ घालूया.
थोडीशी मी यावर कोथिंबीर घालते, छान स्वाद येतो। आणि परत एकदा आपण 5 मिनिट आपण वाफ घेऊया। आपण आता गॅस बंद करूया। आपलं मटण व्यवस्थित झालेलं आहे, तुम्हाला मी आता ते सर्व करून दाखवतो। महाराष्ट्रीयन दैवज्ञ कम्युनिटीचं मटण ही रेसिपी मी आज बनवलेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारची रेसिपी करायची आहे आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।